एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. काम स्वीकार व दांडी बहादर शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेचा एल्गार. कामाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात मनसे छेडणार आंदोलन. वणी विधानसभा क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळेत कार्यालय गैरहजर राहून वैयक्तिक कामानिमित्त बाहेर फिरत असतात. यातून सामान्य जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हीच बाब हेरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या अधिकाऱ्यास कार्यालयीन वेळेत हजर राहण्याचे आदेश द्यावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छिडू, असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर न राहता शासकीय कामात दिरंगाई करतात व याचबरोबर शासनाने करोडो रुपये खर्च करून अधिकारी व कर्मचारी यांना बांधून दिलेल्या निवासस्थानी वास्तव्य न करता हे निवासस्थाने होस सोडून देतात. शासनाची आर्थिक फसवणूक करीत आहेत. आपल्या कार्यालयापासून कोसदूर अंतरावर राहून शासकीय कारभार हाकणारे हे महाशय सामान्य जनतेच्या कामानिमित्त त्यांना तालुक्यात त्या ठिकाणी बोलावून आर्थिक भुर्दंड निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सामान्य जनता व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैतागून गेल्याचे दिसत आहे. जर हे अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयात हजर न दिल्यास दिसल्यास व शासनातर्फे पुरविण्यात आलेल्या निवासस्थानी वास्तव्यात न राहिल्यास महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन छोडू, असा इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे धनंजय त्र्यंबके, अजित शेख, लक्की सोमकुवर, बंडू येशेकर, गोविंदराव थेरे आणि सलाट, बंडू बॉन्डे, प्रदीप बांदूरकर, अनिल ढगे, अमोल मसेवार, धम्मादीप शंभरकर, हिमांशु बोहरा, शंकर पिंपळकर, दिलीप अडकापुरे, रोशन शिंदे, संकेत पारखी, मुस्तकीन खान आदीसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. एटीव्ही इंडिया, मकसूद अली, यवतमाळ. अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे ज्या जनतेच्या हाल अपेष्टा होत आहेत. आता कास्तकाराचा सीझन आहे, शेतीचा सीझन आहे, वारंवार सातबाऱ्याचं काम पडतं, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं काम पडतं. परंतु या विभागामध्ये कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी हा शासकीय वेळेत कार्यालयीन वेळेत कार्यालयात तर राहतच नाही, निवासी स्थानी सुद्धा उपलब्ध राहत नाही. तो उंटावरून शेळा हाकलण्याचं काम या विभागामध्ये करतो आणि कास्तकाराला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून, सामान्य नागरिकाला स्वतःच्या पैशातले खिशातले खर्च करून त्या सर्व बाबीवर त्यांच्या मागे फिरावं लागतं. याकरिता शासकीय नियमानुसार आम्ही सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं की इथं करोडो रुपयाच्या जमिनीवर लाखो रुपयाचे बंगले या अधिकाऱ्याचे इथं बांधलेले आहेत, निवासस्थान इथं बांधलेले आहेत, कर्मचाऱ्यांना किराया भेटतो, भत्ता भेटतो, या सर्व गोष्टी असताना सुद्धा कर्मचारी त्या गावामध्ये हजर राहत नाही, त्या वणी शहरात सुद्धा हजर राहत नाही आणि हे अधिकारी सुद्धा असे उर्मटसारखे या विभागातील जनतेला वेठीस धरल्याचं काम करतात. परंतु आता यापुढे ही बाब ज्यावेळेस निदर्शनास आली आणि समस्त ग्रामीण जनतेमध्ये फिरत असताना ही बाब प्रामुख्याने समोर आलेली आहे आणि म्हणून एक निवेदन ह्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही आज दिलेलं आहे, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींचे कामं व्हावेत. तो वणीत आला तर त्या कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी हजर असावा आणि तो आल्यापावली त्याचं काम होऊन तो परत गेला पाहिजे. त्याला त्या एका कामासाठी 100 चक्रा मारायला परवडत नाही. आज आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातली फार बिकट आहे, शहरी भागातली सुद्धा बिकट आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये हे जर मुजोर अधिकारी जर अशा प्रकारे वागणूक जर सर्वसामान्य नागरिकाला देत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही हे सहन करणार नाही. याकरिता हे पहिलं निवेदन आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे जे क्वार्टर ज्या ज्या अधिकाऱ्याचे आहेत आणि त्या क्वार्टरमध्ये जर अधिकारी राहत नसेल तर आमची पुढची याच्या पुढची स्टेप राहील की त्या क्वार्टरला रिकाम न ठेवता एखाद्या गरीब गरजूवंत व्यक्तीला त्याच्या परिवाराला तर आम्ही स्वतः त्याचं कुलूप उघडून देऊ, ते क्वार्टर साफ करून देऊ आणि त्या गरीब गरजू व्यक्तीला त्या क्वार्टरमध्ये राहायला आम्ही जागा देऊ. जेणेकरून शासनाने बांधलेली एवढी मूल्यवान वस्तू जी आहे, वास्तू जी आहे, ती वास्तू सर्वसामान्य लोकांच्या कामी तर येईलच, परंतु हा एक आंदोलनाचा भाग म्हणून शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल की आपली ड्युटी काय, आपण पगार कशाचा घेतो, आपण जनतेचे काम केले पाहिजे आणि आपण संबंधित जागेवर जिथं ड्युटी आहे तिथं बसून आपण काम केलं पाहिजे. याकरिता हे निवेदन होतं आणि या निवेदनाचा जर तुम्हाला सांगितलं तर या निवेदनाचा जर उपयोग झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुजोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जागा दाखवल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही.